या भागात आपण पाहणार आहोत आमच्या गावचे घर आणि सह्याद्रीच्या या कडेकपाऱ्यातून वळणं वळणं घेत जाणारी ही वशिष्ठी नदी. गोविंदगडाची सैर मी तुम्हाला घडवणार आहे आणि हा छानसा सूर्यास्त पण दाखवणार आहे. घरी केलेले फिश फ्राय आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवळाला दिलेली आमची भेट. तर नमस्कार मित्रांनो, मी आपला ट्रॅव्हल भिडू आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या आणि सगळ्यांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. चिपळूण ते दापोलीच्या भागामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही गोवळकोटला 5:45 म्हणजे 6:45 पोहोचलो, जिथे मी डायरेक्ट दापोली ते चिपळूण 1.5 तासात पोहोचू शकतो तिथे मी 9 ते 6 म्हणजे 9 तास लावले, याला कारण फक्त तुम्हीच आहात. इथे उभं राहिलं किंवा पडवीत जरी बसलं तरी समोर नदीचं दर्शन होते. लहान असताना आम्ही इथेच बाहेर दगडावरती आंघोळ करायचो, तेव्हा दगडावरती आंघोळ करायला फार मजा यायची. आताही मजा येईल पण कुणी करूच देत नाही. ही आहे घराची पुढची बाजू आणि इथेच परिषदेने दिलेला नळ सुद्धा आहे. ही आहे घराची पुढची बाजू आणि हा आहे घराचा मुख्य दरवाजा. आणि मुख्य दरवाज्यातून आत शिरलं तर ही दिसते ती ओटी आणि ही आहे लांबलचक ही पडवी. ओटी ओलांडून पुढे गेलं तर आत लागतं ते हे माझघर. आणि माझघराच्या डाव्या बाजूला थोडंसं आत आहे हे देवघर. माझघराच्या उजव्या बाजूच्या ह्या दरवाज्यातून उतरलं तर ही लागते ती उजव्या बाजूची पडवी आणि उजव्या बाजूच्या पडवीला लागून हे आहे स्वयंपाकघर. आणि उजव्या बाजूच्या पडवीतल्या दरवाज्यातून बाहेर पडलं तर समोर दिसतंय ते वशिष्ठी नदीचं विस्तीर्ण पात्र. आता सगळी घरं दुमजली झालेली आहेत आणि झाडेही बरीच वाढलेली आहेत, त्यामुळे वशिष्ठी नदीचा व्ह्यू थोडासा ब्लॉक झाल्यासारखा झालेला आहे. आणि इथूनच आपल्याला परशुराम घाटही दिसतो. हे माई, ही आमची माई मोठी काकी. बाबा झोपले अजून मोठे काका. ही आमची काकी. काकी तू काकी अजून बोल. 2 नंबरची काकी काय म्हणते, कशी आहेस? हा समोर दिसतोय तो आहे परशुराम घाट. डॅडी आले.
आणि हे विस्तीर्ण असं वशिष्ठीचं पात्र आपल्याला दिसतंय. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मागच्या गणपतीमध्ये दाखवल्या होत्या, पण गणपतीमधली ब्युटी वेगळी आणि ही मेमधली ब्युटी वेगळी. म्हणून मी तुम्हाला पुन्हा या वशिष्ठीचे दर्शन करून देत आहे. आता सूर्यास्त व्हायला आलेला आहे. किल्ल्यावर गेलेला असताना मला इथे दोन तरुण भेटले. तेही चिपळूणच्या आजूबाजूच्याच गावातले होते आणि सहजच इथे फिरायला आले होते. आणि त्यांना ही जागा बघून एवढी आवडली की ते म्हणाले की आम्हाला इतक्या जवळ असूनही ही जागा माहीत नव्हती. गडावर काही तोफाही संवर्धित करून ठेवण्यात आलेल्या आहेत. जागोजागी व्यवस्थित फलक लावण्यात आलेले आहेत, जसे रेडजाई देवी मंदिर, चुन्याचा घाणा किंवा पाण्याची टाकी, वशिष्ठी दर्शन. हे आता मी पुन्हा का दाखवत आहे, कारण चुन्याचा घाणा जो आहे तो ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये झाडी वाढलेली असल्या कारणामुळे व्यवस्थित दिसत नव्हता, आणि आता तो क्लिअर दिसतोय. आणि ह्या सूर्यास्ताबद्दल तर काय बोलावं. अयन काय करतोयस? अयन काय करतोयस? फुक मार त्याला, फुक मार. नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत सकाळचे 10:30 आणि आम्ही आलो आहोत चिपळूणच्या बाजारपेठेत. आणि या ब्रिज जवळ या कॉर्नरला काही मच्छीवाले बसलेले आहेत, तर बघूया काय मच्छी मिळतंय का. ते रेशमा गेली आहे मच्छी आणायला, ते कोलबी मिळाली तर घेईल आणि बोंबील मिळाली तर घेईल, तर बघूया तिला काय मिळतंय ते. तोपर्यंत मी तुम्हाला जरासं इकडचं दृश्य दाखवतो. चिपळूण शहर आणि चिपळूण बाजारपेठ हा तसा क्राऊडेड एरियाच आहे, त्यामुळे कुठेही गाडी लावून जाणं मला उचित वाटलं नाही, म्हणून मी गाडीतच थांबलो. काय कोळंबी आहे, बोंबील आहे आणि बांगडा आहे.
आज बऱ्याच दिवसाने खूप ऊन पडले. तिकडे घ्यायचे होते बाबा फोटो. कोणाला कोलंबी करायची एवढी पुरेल का? विचारतो मी. मग मी पण कोळंबीसाठी कांदा आणि टोमॅटो चिरायला बसलो. हे आहे जुनं मोठं जातं. जवळजवळ 2 ते 2.5 फुटाचा व्यास असेल याचा. म्हणूनच मी याच्या बाजूला आता मच्छर मारायची रॅकेट ठेवलेली आहे. काय खातात या सर? कसला आंबा तुला आवडतो? मजा येते. काय खोटं बोलतो आहे? हा उगाच मला टेपाला होतो का? हा काय पण खोटं बोलतो. कसं खातो गो? या Thank you.
श्रीदेवी करंजेश्वरी आणि श्रीदेव सोमेश्वर यांचे गोवळकोटच्या पायथ्याशी असलेले मंदिर। हे मी तुम्हाला गणपतीच्या ब्लॉगमध्येही दाखवले होते, कारण गावाला आलं की या मंदिरात येणं तर होतंच। आता गाडी होती बरोबर, त्यामुळे माईंड नाही घेऊन आलो बरोबर, कारण आता त्यांना तेवढं चालणं जमत नाही। मंदिराच्या बाजूने गडावर जाण्याचा अजून एक मार्ग। हे बघा, हे मी कापलेल्या फणसाचे गरे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तसेच वाशिष्ठी नदीच्या पाण्याने वेढलेले हे माझे कोकणातील गाव जर आपल्याला आवडले असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा। मस्त रहा, स्वस्थ रहा, हसत रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू।